सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल झाला आणि महाराष्ट्रामध्ये जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं। भारतीय जनता पार्टीच्या सीटा ह्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त निवडून दिलेल्या आहेत। जत विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भरभरून प्रेम दिलं। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीनं माझ्यावरती विश्वास ठेवून अनेकांचा विरोध असताना सुद्धा मला इथं उमेदवारी दिली आणि या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न केला। लोकांनी कितीही खालच्या लेवलला विरोधक गेले तरी त्यांनी आमची बाजू सोडली नाही आणि प्रचंड बहुमताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विजय दिला। ह्या विजयामध्ये आमचे सगळे सहकारी मित्र, माननीय डॉक्टर आरडी साहेब असतील, माननीय रिपाईचे संजय कांबळे साहेब असतील, आमचे मित्र माननीय पवार साहेब, सुनील दादा पवार असतील, माननीय राजू यादव, दिग्विजय भैया, सगळी मंडळी आहेत आता उपस्थित, संजय तेली असतील, नामद काका असतील, बरीच मंडळी आहेत की ज्यांचं नावं घेणं अपेक्षित आहे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते, इथली जनता, या सगळ्यांना याचं श्रेय जात आहे। मी आमदार झालो याचा मला 100% आनंद आहे, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा आले ह्याचा 100,000% आनंद आहे। महाराष्ट्रामध्ये जातीयवादानं एका चांगल्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा सातत्यानं 5 वर्ष प्रयत्न केला, त्यांचे दात घशात लोकांनी घातलेले आहेत, ह्याच्यावर मी सविस्तर बोलेल पण उद्या बोलेन।